close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on सकाळी सकाळी सुरू आहे शाळेची तयारी. त्यासाठी माझी तयारी झालेली आहे. जवळपास स्वयंपाक करून घेतला आणि परत एकदा मी आरशाजवळ येऊन थोडेसे केस वगैरे नीट केले आणि थोडंसं कंगवा फिरवला डोक्यावरून पुन्हा एकदा, कारण तयारी आधीच झालेली होती. स्वयंपाकसुद्धा झालेला होता आणि थोडा वेळ होता, त्याच्यामुळे थोडं थांबल्यानंतर परत एकदा मी छान व्यवस्थित तयार केलं स्वतःला आणि शाळेची तयारी सुरू आहे. खूप सकाळी सकाळी तर खूप गडबड असते कामाची आणि स्वयंपाकाची सुद्धा, आणि शाळेत जावे लागते त्यामुळे सर्व घरामध्ये पसारा तसाच असतो. तुम्हाला दिसतही असेल बेडवर वगैरे सर्व पसारा पडून असतो. त्यानंतर मी नंतर संध्याकाळी आल्यानंतर तो सगळा ठीक व्यवस्थित करते. त्यामुळे सुरुवातीला सकाळी तर हा पसारा असाच राहतो. तयारी झाली माझी आणि आता शाळेच्या तयारीला निघाली, म्हणजे शाळेत जायला निघाली. तर ही आमची शाळा आहे, शाळेचे छान मस्त मोठे असे ग्राउंड आहे मस्त, आणि विद्यार्थी आलेले होते आणि शिक्षकही आलेले होते, परंतु मी काही ते काही शूट केलेलं नाही, फक्त बाहेरचं लोकेशन तुम्हाला दाखवत आहे. शाळेतून घरी आल्यानंतर चाय वगैरे घेतला आणि त्यानंतर थोडंसं आवराआवर केली, झाडझूड वगैरे केली. सकाळी सकाळी पसारा खूपच पडून होता, त्याच्यामुळे थोडंफार तरी थोडक्यात थोडक्यात झाडझूड केली चाय पिल्या चाय घेतल्यानंतर. आणि थोडा वेळ मी आता थोडेसे थोडक्यात कामं करून झाडझूड करून झाल्यानंतर मी भांडे वगैरे क्लीन करून घेणार आहे. झाडून काढलं, चाय घेतला, झाडून काढलं आणि थोडक्यात थोडंसं साफसफाई केली आणि थोडंसं मी काही वाचन किंवा लिखाण काम करण्यासाठी मी थोडा वेळ बसलेली आहे, कारण आता नुकतेच 5:30 झालेली आहे आणि त्यामुळे स्वयंपाकाला थोडासा वेळ आहे. तर थोडंसं रेस्ट म्हणून मी थोडा वेळ काही वाचन किंवा रीडिंग वाचन लिखाण काम असं करत असते. तर त्याशिवाय शाळेचं काही काम असते ते सुद्धा करत असते. तर मी मस्त इथे गॅलरीच्या जवळ दरवाजात खुर्ची टाकून इथे बसून मी माझं काम करत आहे आणि संध्याकाळच्या वेळेस असं वाचन करणं आणि छान रिलॅक्समध्ये बसणं मला खूप आवडतं आणि खूप सुंदरही वाटतं या वेळेच्या वातावरणात. त्याच्यामुळे माझं इकडे तिकडे बघून मस्त छान असं वातावरणात माझं लेखनकाम सुरू आहे. बऱ्याच वेळा बुक्स वगैरे वाचणं वगैरे मला खूप आवडतं संध्याकाळच्या वेळेला, त्यामुळे थोडे कामं बाजूला ठेवून थोडा वेळ बुक वाचनामध्ये मी घालते. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर